नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनेलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा पाठ कृषी ॲग्रिकल्चर याला सुरुवात करणार आहोत मित्रांनो या पाठावरती पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेच जातात परंतु मुख्य परीक्षेमध्ये एम पी एस सी म्हणा की यू पी एस सी म्हणा दोन्हींमध्ये या पाठाला खूप महत्त्व आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या भागामध्ये नियोजन काळातील कृषी विकास सिंचन सुविधा खते व बियाणे मृदा जलसंवर्धन आणि यांत्रिकीकरण यांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो हा एक महत्त्वाचा पाठ आहे थोडा मोठा पाठ आहे त्यामुळे आपण त्याचे काही भागांमध्ये डिव्हिजन करून पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला मित्रांनो एकोणीसशे मध्ये थिओडर नोबेल पारितोषिक मिळाले होते विकासात्मक अर्थशास्त्राचा महत्वाचा पाया म्हणून त्यांनी सर्वप्रथम कृषी क्षेत्राच्या महत्वाची सर्वांना जाणीव करून दिली मित्रांनो भारतामध्ये कृषी क्षेत्र जे आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाची एक सामाजिक आर्थिक भूमिका पार पाडत असते भारताच्या एकोणीसशे पन्नास ते एकावन्न मधील जो जी डी पीमधील मधील कृषी क्षेत्राचा वाटा होता तो किती होता एकावन्न पॉईंट नऊ टक्के इतका होता यावरून तुम्हाला कृषीचे महत्त्व भारतामध्ये कळू शकते तर मित्रांनो भारतातील कार्यकारी लोकसंख्या जी आहे त्यांच्यापैकी शेतकऱ्यांचे प्रमाण एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये एकोणसत्तर पॉईंट सात टक्के इतके होते परंतु जेव्हा दोन हजार अकराची जनगणना झाली त्या जनगणनेनुसार एन एस ओने जो रिपोर्ट दिला त्यानुसार चोपन्न पॉईंट सहा टक्के झाले आहे दोन हजार अकराच्या जनगणनेने चोपन्न पॉईंट सहा टक्के झाले आणि एन एसओसोच्या रिपोर्टनुसार ते अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ टक्के इतके झाले तर मित्रांनो भारतामध्ये हे कृषी क्षेत्र आहे ते एक महत्त्वाचं क्षेत्र आहे सेवा क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्राचा वाटा जास्त होता आणि यामुळे आपण विकसनशील देश म्हणून आहोत कारण आपल्या कृषीमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतात ते माहितीच आहेत तर मित्रांनो कृषी व्यवसाय जो आहे तो हा एकच असा व्यवसाय आहे प्रमुख व्यवसाय आहे की ज्यावर आयकर आकारला जात नाही म्हणजे कृषीतून झालेल्या उत्पानावरती आपल्याला टॅक्स भरावा लागत नाही मित्रांनो कृषीमध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असतात तर जुलै ते ऑक्टोबर खरीप हंगाम असतो आणि ऑक्टोबर ते मार्च रब्बी हंगाम असतो तर यामध्ये कोणती पिके घेतली जातात खरीप हंगामात रब्बी हंगामात ते तुम्ही भूगोलामध्ये किंवा पर्यावरणामध्ये याचा अभ्यास करू शकता मित्रांनो भारतीय शेती जी आहे ती पूर्णपणे मोसमी पावसावरती अवलंबून आहे हे आपल्याला माहितीच आहे तसेच आता आपल्याला नियोजन काळातील कृषी क्षेत्राचा विकास पाहायचा आहे की त्यामध्ये काय केले गेले तर मित्रांनो कृषी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी नियोजन काळामध्ये चार उद्दिष्टे ठेवली होती कोणती तर कृषी उत्पादनात वाढ करायची कृषी उत्पादनात वाढ करणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट राहिले होते तसेच कृषीच्या क्षेत्रात रोजगार वृद्धी करायची म्हणजेच कृषीमध्ये जे रोजगार निर्मिती आहे ती अधिक वाढवायची जेणेकरून कोणी बेरोजगार राहणार नाही आणि अधिकाधिक रोजगार मिळेल तसेच कृषीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी करायची म्हणजे कृषी क्षेत्रात रोजगार वृद्धी करायची परंतु कृषीवर अवलंबून फक्त आहेत त्यांची संख्या कमी करायची कारण की कृषीतून मिळणारे उत्पन्न जे आहे ते एवढे पण अधिक असत नाही आणि जर कृषीवरती सर्व अवलंबून राहिले तर इतर क्षेत्र जे आहेत सेवा क्षेत्र म्हणा तर इतर क्षेत्र जे आहेत त्यांवरील लोट कमी होतो आणि त्यांचा विकास जर कमी झाला तर आपली प्रगती काय होते कमी होत राहते कारण केवळ कृषीवरती अवलंबून आपलं भागणार नाही तसेच ग्रामीण क्षेत्रात आर्थिक समानता प्रस्थापित करणे हे देखील त्यांचं एक उद्दिष्ट होतं पूर्वी भारतात जमीनदारी पद्धती होती त्यानुसार मग काही मालक किंवा जमीनदार यांच्यामध्ये वाद व्हायचे तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी एक आर्थिक समानता प्रस्थापित करणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं तर मित्रांनो आपण आता एक एक गोष्टी पाहूया की ज्या कन्सेप्ट आहेत कृषीशी रिलेटेड म्हणजेच आपल्याला इथे कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा देखील अभ्यास करायचा आहे आणि कृषीमध्ये जे गोष्टी लागतात ज्या आवश्यक असतात सिंचन सुविधा फर्टिलायझर्स किंवा बियाणे यांचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आता आपण सिंचन सुविधेचा अभ्यास करूया इरिगेशन तर मित्रांनो दोन हजार सतराच्या कृषी अहवालानुसार भारतामध्ये सिंचनाचे जे प्रमाण आहे ते दोन हजार चौदा पंधराच्या आकडेवारीनुसार तेव्हाच्या आकडेवारीनुसार किती आहे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा टक्के इतके आहे आणि भारताचे भारतामध्ये सिंचनाचे हे प्रमाण आपल्याला जर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काही आधी किती क्षेत्र कशाच्या खाली आहे किंवा किती काय आपण ते बघायचं आहे तर मित्रांनो भारताचे भौगोलिक क्षेत्र जे आहे ते तीनशे अठ्ठावीस पॉईंट त्र्याहत्तर मिलियन हेक्टर आहे तर बघा किती तीनशे अठ्ठावीस पॉईंट त्र्याहत्तर मिलियन हेक्टर आणि यामधून सुमारे तीनशे सात पॉईंट आठ मिलियन हेक्टर जे क्षेत्र आहे ते मोजणी क्षेत्र आहे जे आपण मोजू शकतो तर या तीनशे सात पॉईंट आठ मिलियन हेक्टरपैकी एकाहत्तर पॉईंट आठ मिलियन हेक्टर काय आहेत वने आहेत आणि त्रेचाळीस पॉईंट आठ मिलियन हेक्टर नापीक जमीन आहे म्हणजे ज्यामध्ये कल्टिवेशन केलं जात नाही तसेच सव्वीस पॉईंट दोन मिलियन हेक्टर जी आहे ती पडीक जमीन आहे पडीक जमीन, जमीन फॅलोलँड्स तसेच पंचवीस पॉईंट आठ मिलियन हेक्टर इतर जमीन आहे आणि यामधून एकशे चाळीस मिलियन हेक्टर जी उरलेली जमीन आहे ती पीक लागवडीसाठी उपलब्ध असते तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता हे टोटल तीनशे सात पॉईंट आठ मिलियन हेक्टर होतं तर मित्रांनो ही एकशे चाळीस मिलियन हेक्टर जी उरलेली जमीन आहे या क्षेत्राला काय म्हटले जाते निव्वळ लागवड क्षेत्र असे म्हटले जाते तर मित्रांनो ह्या नेट सोन एरिया निव्वळ लागवड क्षेत्र जे आहे ते भारतामध्ये एकशे चाळीस मिलियन हेक्टर आहे या एकशे चाळीस मिलियन हेक्टरपैकी अठ्ठावन्न मिलियन हेक्टर जमीन अशी आहे ज्यामध्ये आपण दुबार लागवड करू शकतो म्हणजे पुन्हा लागवड करू शकतो तर त्यामुळे आपल्याला जरी एकशे चाळीस मिलियन हेक्टर जमीन असली तरी देखील वर्षभरात आपल्याला एकशे अठ्ठ्याण्णव मिलियन हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी उपलब्ध होते कारण अठ्ठावन्न मिलियनमध्ये आपण काय करू शकतो डबल करू शकतो त्यामुळे या व जी वर्षभरासाठी जी जमीन उपलब्ध होते लागवड क्षेत्र उपलब्ध होतं याला काय म्हटले जाते एकूण पीक क्षेत्र असे म्हटले जाते तर एकूण पीक क्षेत्र आणि निव्वळ लागवड क्षेत्र जे आहेत त्यामध्ये दुबार लागवड क्षेत्राचा फरक असतो हे लक्षात घ्या मित्रांनो निव्वळ लागवड क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली येणे आपल्याला अपेक्षित असते आणि आपले जे एकशे चाळीस मिलियन हेक्टर आहे त्यासाठी सिंचनाखाली ते आणण्याचा प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो दोन हजार चौदा पंधरापर्यंत आपण जे एकशे चाळीसमधून एकशे तीन मिलियन हेक्टर जमीन सिंचनाखाली ओलितांखाली आणू शकलेलो होतो आणि आतापर्यंत आपण एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ मिलियन हेक्टर जमीन ओलिताखाली आणलेली आहे तर मित्रांनो हे सिंचनाखाली आलेले आहे काही जे जमीन आहे तर ती रखडलेले जे नदीजोड प्रकल्प आहेत किंवा प्रस्तावित नदीजोड प्रकल्प आहेत यामध्ये नव्याने ती पुढा काय येणार आहे ओलितांखाली ती जमीन येणार आहे तर मित्रांनो ढोबळ सिंचित क्षेत्र तर हे जे ढोबळ सिंचित क्षेत्र ग्रॉस इरिटेटेड इरिगेटेड एरिया जे आहे ते काय असतं निव्वळ सिंचित क्षेत्र आणि निव्वळ सिंचित क्षेत्रापैकी दुबार लागवडीत जे सिंचन झालेले क्षेत्र असतं ह्यांची बेरीज असते काय असतं निव्वळ सिंचित क्षेत्र आणि निव्वळ सिंचित क्षेत्रापैकी दुबार लागवड सिंचन झालेल्या क्षेत्राची बेरीज म्हणजे ढोबळ सिंचित क्षेत्र असतं तर हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो सिंचनामध्ये वाढ होण्यासाठी यामध्ये काही प्रकल्प तयार करण्यात आले तसेच वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम आणि सामदेशित क्षेत्र विकास कार्यक्रम हे दोन कार्यक्रम देखील त्यामध्ये वाढ होण्यासाठी टाकण्यात आले मित्रांनो हे सर्व कार्यक्रम किंवा ज्या ज्या योजना आहेत शेतीमध्ये अनेक योजना येतात या कृषी पाठामध्ये परंतु आपण जेव्हा सर्व योजना पाहणार आहोत त्याबरोबरच देखील योजना आणि हे कार्यक्रम आपल्याला पाहायचे आहेत तर मित्रांनो आपण सिंचन पाहिलं आता आपल्याला खते फर्टिलायझर्स पाहायचे आहेत तर मित्रांनो ते पाहूया एकोणीसशे पन्नास एकावन्नमध्ये शून्य पॉईंट सहासष्ट लाख टन वापरल्या जाणाऱ्या खताचे प्रमाण दोन हजार सोळा सतरामध्ये किती झाले दोनशे एकोणसत्तर पॉईंट पाच लाख टनांवरती गेले मित्रांनो म्हणजे बघा योजना काळ जो होता त्यामध्ये खतांचा वापर वाढलेला आपल्याला दिसतो जे शून्य पॉईंट सहासष्ट लाख टनावरून दोनशे एकोणसाठ पॉईंट पाच लाख टनांवरती गेले आणि यामध्ये सर्वाधिक वापर नायट्रोजन युक्त खतांचा झाला जे एकशे सदुसष्ट पॉईंट चार लाख टन त्या खालोखाल फॉस्फर युक्त खतांचा सदुसष्ट लाख टन आणि पोटॅशियम युक्त खतांचा वापर पंचवीस पॉईंट एक लाख टन असा होतो मित्रांनो हे जे एन पी के नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस हे जे खत आहेत यांच्या खताचे प्रमाण एक काय दिलेलं आहे तर आस दोन एक असे प्रमाण दिलेले आहे म्हणजे नायट्रोजनचे चार पोटॅशियम दोन आणि सॉरी फॉस्फरस दोन आणि पोटॅशियम एक तर असे असले पाहिजे परंतु सध्या जो खतांचा वापर होत आहे जो वाढलेला आहे त्यानुसार आपल्याला ते प्रमाण कसं आढळतं तर नायट्रोजन सहा फॉस्फरस तीन आणि पोटॅशियम एक असं आढळतं पण मित्रांनो हे हानिकारक आहे असं असलं नाही पाहिजे कारण युरियायुक्त खतांचा जर अधिक वापर झाला तर काय होतं संतुलन बिघडतं आणि त्यामुळे मग उत्पादनावरती परिणाम होतो तर मित्रांनो युरिया डाय अमोनियम आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही आपण एन पी के खते वापरतो ही आपण रासायनिक खते वापरतो यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं तर मित्रांनो असा खतांचा वापर केला जातो आपण खते भारतामध्येच तयार केली जातात परंतु जे पोटॅशियम युक्त खते आहेत तर या पोटॅशियम युक्त खतांसाठी आपल्याला आयातीवरती अवलंबून राहावं लागतं बाकी नायट्रोजन आणि फॉस्फरस युक्त खते भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तयार केली जातात मित्रांनो न्यूट्रियन बेस्ड सबसिडी स्कीम फॉर पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसाठी स्कीम होती यानुसार सबसिडी दिली जाते विविध खत उत्पादनासाठी आणि आयातीसाठी वेगवेगळी सबसिडी दिली जाते खत उत्पादकांना तसेच मित्रांनो नवीन युरिया धोरण दोन हजार पंधराला जाहीर करण्यात आले होते जे युरिया खतांचे उत्पादन वाढावे किंवा युरिया खत उत्पादनात कार्यक्षम ऊर्जेचा वापर व्हावा आणि युरिया आधारित सबसिडीचे ओझे कमी व्हावे या उद्देशाने हे धोरण जाहीर करण्यात आले होते तसेच मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जानेवारी दोन हजार तेरामध्ये सेंद्रिय शेती धोरण जाहीर केले तर सेंद्रिय शेती जैविक शेती म्हटले जाते ऑर्गॅनिक फार्मिंग यामध्ये जैविक खतांचा वापर केला जातो पाणी आणि जमिनींच्या चाचण्या केल्या जातात तसेच देशी बियाणांचा वापर केला जातो समन्वित जैव प्रबंधन असतं मिश्र शेती असते बियाणांवरती पूर्व उपचार केले जातात हे सर्व जैविक शेतीचे अंग आहेत तर मित्रांनो जैविक शेती एक योग्य ऑर्गॅनिक फार्मिंग आणि याच्यामुळे जैविक शेतीला आता सध्या जास्त स्कोप आहे यामुळे आपल्याला जास्त चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते तर हे एक लक्षात घ्या तर मित्रांनो आपण फर्टिलायझर्स खते पाहिली आता आपल्याला सीड्स बियाणे पाहायची आहेत तर कोणकोणती बियाणे त्यांचं कसं कसं वापर केला जातो किंवा ते कसे विपणन केले जाते मार्केटमध्ये कसे तर हे आपण पाहूया तर मित्रांनो देशामध्ये बियाणे उत्पादन करणाऱ्या विविध संस्था आहेत ज्या बियाणे उत्पादन करत असतात तर राज बघा ज राष्ट्रीय व राज्य बियाणे महामंडळ आहे किंवा कृषी विद्यापीठ आहेत क्रुबको आहे इफको आहे सहकारी संस्था आहेत खाजगी कंपन्या आहेत त्या काय करत असतात बियाणे उत्पन्न करत असतात उत्पादन करत असतात तर मित्रांनो या बियाणे महामंडळांमार्फत बियाणे पुरवठ्याची एक साखळी तयार झालेली आहे तर ती कशी असते ब्रिडर बियाणे फाउंडेशन बियाणे आणि प्रमाणित बियाणे तर हे जे ब्रिडर बियाणे ब्रिडर सीड्स जे आहेत त्यामध्ये उच्च प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी वनस्पती संशोधक काय करतात विशिष्ट जनुकीय प्रक्रिया करतात आणि त्या करून केंद्रकीय बियाणे तयार केली जातात आणि या जनुकीय गुणांचे एकत्रीकरण केले जाते आणि त्यातून ब्रिडर बियाणे तयार केली जातात मित्रांनो भारतीय कृषी संशोधन परिषद राष्ट्रीय बियाणे महामंडळ राज्य कृषी महामंडळे कृषी विद्यापीठ ब्रीडर ही अशी बियाणे तयार करतात ब्रीडर बियाणे तयार करतात त्यानंतर फाउंडेशन बियाणे आपल्याला पाहायचं आहे तर भारत शासन या ब्रीडर बियाणे जे असतात त्यांचा पुरवठा राज्य शासनाना तसेच खाजगी उत्पादक जे असतात त्यांना करत असतो कशाचा ब्रीडर बियाणांचा पुरवठा आणि मग इथे काय केलं जातं राज्य बियाणे महामंडळ किंवा राज्य कृषी संस्था असतात कृषी विभाग असतात राज्य कृषी महामंडळ असतात ते काय करतात या ब्रीडर बियाणांची लागवड करतात आणि त्यापासून फाउंडेशन बियाणे मिळवतात आणि यासाठी राज्य सरकारे काय वापरत वा, वा, रे, असतात तर एस एम आर किंवा एस एस आर जे सीड मल्टिप्लिकेशन रेशिओ किंवा सीड रेप्लेक्से रेट यासारखी सूत्रे वापरत असतात तर हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो प्रमाणित बियाणे काही प्रमाणात कर जे प्रमाणित करणारे संस्था असतात जे बियाणे प्रमाणित करतात त्या संस्थांकरवी फाउंडेशन बियांना काय केले जातात प्रमाणित केले जातात आणि त्यांना प्रमाणित बियाणे म्हणतात आणि हे बियाणे शेतकऱ्यांना वितरित केले जातात आणि मग वितरणाच्या साखळीमध्ये आपल्याला माहिती आहे की वितरक असतो दलाल असतो किरकोळ विक्रेते असतात किंवा सहकारी विक्री भांडार किंवा प्रत्यक्ष विक्री केंद्र हे सर्व असू शकतात तर मित्रांनो आकस्मिक गरजेवेळी बियाणे उपलब्ध होण्यासाठी तसेच बियाण्यांच्या उत्पादन आणि वितरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारमध्ये बियाणे अधिकोष निर्माण करण्यात आला काय निर्माण करण्यात आला तर बियाणे अधिकोष निर्माण करण्यात आला मित्रांनो दोन हजार पाच सहामध्ये बियाणांचे उत्पादन आणि वितरणासाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने एक स्कीम काढली स्कीम फॉर स्कीम फॉर डेव्हलपमेंट अँड स्ट्रेटनिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज फॉर प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वालिटी सीड्स एस पी डी एस हा कार्यक्रम सुरू केला तर हे एक तुम्ही लक्षात ठेवा आपण योजनांच्या वेळी ते डिटेलमध्ये पाहूच मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये सप्टेंबर दोन हजार चौदापासून प्रायोगिक स्तरावरती आणि एप्रिल दोन हजार पंधरा पूर्णपणे त्यांनी काय केलं पारदर्शी किसान सेवा योजना सुरू केली म्हणजे एक डायरेक्ट बेनिफिट असतो ट्रान्सफर जे डीबीटी असतं प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण असतं या तत्वाचा वापर करणारी योजना आहे जी संकरित बियाणे खरेदी करण्यासाठी ते काय करतात शेतकऱ्यांचा आय डी वगैरे घेतात ते आणि त्यावर त्यांचे जे खाते असतात त्यावर आधारित सबसिडी वर्ग केली जाते तर मित्रांनो आपल्याला काही महत्त्वाच्या संस्था किंवा परिषद पाहायच्या आहेत तर त्या आपण पाहूया भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी ए आर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च तर मित्रांनो भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत ही कार्यरत आहे तर याची स्थापना सोळा जुलै एकोणीसशे एकोणतीसमध्ये रॉयल कमिशनच्या शिफारसीनुसार करण्यात आली मित्रांनो आपण याआधी सर्व पाठ आणि त्यांची प्रश्न पाहत असताना आपण पाहिले की कोणाच्या शिफारशीनुसार कशाची स्थापना करण्यात आली यावर प्रश्न विचारले गेले आहेत त्यामुळे लक्षात घ्या आय सी आरची स्थापना रॉयल कमिशनच्या शिफारसीनुसार सोळा जुलै एकोणीसशे एकोणतीसमध्ये करण्यात आली मित्रांनो आय सी आरचे चे मुख्यालय दिल्ली येथे आहे हे कृषी मंत्रालयाअंतर्गत भारत शासनाच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत कृषी संशोधन व शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असणारी एक परिषद आहे आणि मित्रांनो ही आय सी ए आर ही एक स्वयंचलित संस्था आहे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे मित्रांनो या परिषदेने हरित क्रांती करण्यामध्ये अत्यंत महत्वाची अशी भूमिका बजावलेली आहे मित्रांनो भारतीय कृषी संशोधन परिषद आहे ती कृषी तसेच हॉर्टिकल्चर मत्स्य पशुविज्ञान इत्यादी क्षेत्रांमधील शिक्षण आणि संशोधनांमध्ये समन्वय सुसत्रता आणि मार्गदर्शन करण्याचे काम करते तर हे तुम्ही लक्षात घ्या आय सी आरचे कार्य काय आहे तसेच मित्रांनो आता आपल्याला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा अभ्यास करायचा आहे एम सी ए ई -E आर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च तर मित्रांनो महाराष्ट्रातील जे चार कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये प्रभावी समन्वय आणि सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने दहा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी या परिषदेची स्थापना करण्यात आली आणि या परिषदेचे मुख्यालय कुठे आहे पुण्यामध्ये आहे तर या परिषदेचे कार्य काय आहे तर ही परिषद काय करत असते कृषी विद्यापीठ जे आहे त्यांच्या कार्याचा आढावा घेते त्यांचे मूल्यमापन करते पर्यवेक्षण करते तसेच मार्गदर्शन करण्याचे काम ही परिषद पार पाडत असते जे कृषी विद्यापीठ आहेत त्या कृषी विद्यापीठांच्या वार्षिक योजना आणि उपाययोजनांना हे परिषद काय करते मान्यता देत असते तसेच प्राध्यापक व त्यावरील पदांच्या नेमणुका आणि पदोन्नत्या करणे हे देखील या परिषदेचे कार्य असते किंवा जे कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या कामकाजाविषयी कुलपतींना माहिती द्यायची विद्यापीठ कार्याशी संबंधित बाबींविषयी राज्य शासनाला सल्ला द्यायचा हे सर्व विद्यापीठांशी रिलेटेड कार्य कोण करते एम सी ए आर ही संस्था करते ही परिषद करते तर मित्रांनो हे लक्षात घ्या या दोन परिषद महत्वाच्या आहेत आता आपल्याला मृदा आणि जलसंवर्धन पाहायचं आहे सॉईल अँड वॉटर कन्वर, कन्झर्वेशन तर मित्रांनो आपण ते पाहूया तर तुम्हाला माहितीच आहे की मृदेची धूप होते किंवा खते वाहून नेली जातात आम्लीकरण होतं वाळवंटीकरण होतं कार्बनी पदार्थांचा नाश होतो अतिक्षार संचयन होतं विषारी द्रव असतात या सर्व घटकांमुळे काय होते मृदेची जी उत्पादकता आहे ती कमी होत जाते त्यामुळे उत्पादन कमी होतं मृदा नापीक बनत जाते सुपीक राहत नाही आणि यासाठी आपल्याला काय गरजेचे आहे तर मृदेचे संवर्धन करणे गरजेचे आहे आणि हे जे मृदेचे संवर्धन आहे ते रचनात्मक आणि पर्यावरणीय अशा दोन प्रकारे केले जाते रचनात्मक संवर्धनमध्ये काय तर बघा जसे उतार असतील तर त्या उतारांवरती बांध घालायचे जेणेकरून मृदा वाहून गेली नाही पाहिजे किंवा मृदेची धूप नाही झाली पाहिजे किंवा सपाटीकरण करायचे किंवा टेरेसिंग करायचं जमीन वापराचे नियंत्रण करायचे या सर्व स्ट्रक्चरल संवर्धन झालं रचनात्मक संवर्धन झालं आणि पर्यावरणीय संवर्धन मध्ये काय येतं तर पर्यावरणीय संवर्धनामध्ये वृक्षांची लागवड करायची किंवा जमिनीची मशागत करायची बघा एखादी जमीन जर असेल नापीक कधी होते जेव्हा आपण वापर करतच नाही त्या जमिनीचा जर आपण लागवड करत राहिलो त्यामध्ये खतांचा वापर करत राहिलो किंवा पीक घेत राहिलो तर ती जमीन सुपीक राहते परंतु आपण ते बंद केलं तर ते नापिक होत जाते त्यामुळे जमिनीची मशागत करणे किंवा पिकांची फेरपालट करायची तेच तेच पीक घेऊन पण नापिक होऊ शकते त्यामुळे पिकं जर बदलत राहिलो तर त्यामुळे त्या जमिनीला सुपीकता अधिक प्राप्त होते तसेच जैविक खतांचा वापर करायचा रासायनिक खते जर वापरली तर जमीन नापीक होऊ शकते किंवा झू धूप होऊ शकते मृदेची त्यामुळे जैविक खतांचा वापर करायचा किंवा सुधारित शेतीपद्धती आहे जी तिचा अवलंब करायचा इत्यादी सर्व पर्यावरणीय संवर्धनामध्ये येतं मित्रांनो मृदा संवर्धनाच्या उद्देशाने पहिल्या पंचवार्षिक योजना काळामध्ये म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मद, बावन्नमध्ये केंद्रीय मृदा संवर्धन मंडळाची स्थापना करण्यात आली कशाची स्थापना करण्यात आली केंद्रीय मृदा संवर्धन मंडळाची स्थापना करण्यात आली कधी पहिल्या पंचवार्षिक योजना काळात तसेच एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पानलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय भूमी विकास मंडळाची स्थापना करण्यात आली मित्रांनो पाणलोट क्षेत्र म्हणजे काय जमिनीचा भूजलदृष्ट्या जमिनीचा असा एक भाग की ज्याचा निचरा एकाच ठिकाणी होतो तर हे लक्षात घ्या तर यासाठी देखील राष्ट्रीय भूमी विकास मंडळाची स्थापना करण्यात आली मित्रांनो दोन हजार तीनमध्ये मृदा व जलसंधारणासाठी हरियाली कार्यक्रम सुरू करण्यात आला तर ही देखील एक स्कीम किंवा प्रोग्राम आहे तर तो आपण जेव्हा योजना पाहू तेव्हा पाहूया तसेच मित्रांनो दोन हजार नऊ दहापासून एकात्मिक पानलोट प्रबंधन कार्यक्रम सुरू करण्यात आला म्हणजे इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे जो त्यामध्ये डी पी ए पी म्हणजेच काय अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम तसेच डी पी पी डी पी म्हणजे वाळवंट विकास कार्यक्रम आणि डब्ल्यू डी पी एकात्मिक निकषभूमी विकास कार्यक्रम या तिघांनी मिळून या तिघांचं मिळून एक एकात्मिक पाणलोट क्षेत्र प्रबंधन कार्यक्रम सुरू करण्यात आला तर हे लक्षात घ्या तर मित्रांनो आपण आता इरिगेशन पाहिलं फर्टिलायझर्स पाहिले सीड्स पाहिल्या तसेच आता आपल्याला यांत्रिकीकरण पाहायचं आहे मेश मेकॅनायझेशन तर आपण ते पाहूया तर मित्रांनो यांत्रिकीकरण म्हणजे काय शेतीमध्ये यंत्रांचा वापर करणे तर मित्रांनो जे शेतीमध्ये यंत्रांचा वापर आहे तो एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपेक्षा पेक्षा दोन हजार बारा तेरामध्ये ज्या आपली कृषी आहे त्यामध्ये पशूंचा वाटा कमी होत प्रमुख ऊर्जेचा वापर स्त्रोत्र म्हणून ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर जे आहे किंवा त्या खालोखाल इलेक्ट्रिक मोटार जे आहे यांचा वापर व्हायला लागला आणि ही निरीक्षणे जी आहेत ती आपल्याला काय दाखवते भारतीय शेतीमधले यांत्रिकीकरण दाखवते मित्रांनो असे असले तरी देखील गेल्या वीस वर्षामध्ये भारतात यांत्रिकीकरणाचा वृद्धी दर जो आहे तो पाच टक्केपेक्षा कमी आहे तर बघा म्हणजे तरी देखील आपला वृद्धी दर कमी आहे पण मित्रांनो एक गोष्ट आहे की भारत सध्या ट्रॅक्टर उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे म्हणजे वर्षाला आपण एकूण पाच लाख ट्रॅक्टर तयार करतो भारतामध्ये मित्रांनो असा अंदाज वर्तवला आहे की दोन हजार वीस अखेरपर्यंत उत्पादनात या ट्रॅक्टर उत्पादन जे आहे त्यामध्ये दुप्पट होण्याची शक्यता आहे पण मित्रांनो आता सध्याची परिस्थिती आपल्याला माहितीच आहे कोरोना आणि लॉकडाऊन या सर्व गोष्टींमुळे हे पॉसिबल होईल असं मला तरी वाटत नाही परंतु बघूया आपण आपल्याला कळेलच दोन योग्य पद्धतीने यांत्रिकीकरण जर केले तर कृषी उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ होऊ शकते तर बघा यांत्रिकीकरण किती महत्वाचे आहे त्यामुळे किती वाढ होऊ शकते तसेच लागवड क्षमता जी आहे त्यामध्ये देखील पाच ते वीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते आणि बियाणे खत जे आहेत त्यांमध्ये पंधरा ते वीस टक्क्यांची बचत देखील होऊ शकते कशामुळे यांत्रिकीकरणामुळे तर आणि तसेच यंत्र जर जास्त असले तर श्रमदेखील वाचतील त्यामुळे वीस ते तीस टक्क्याचा वेळ आणि श्रम, वे, श्रम वाचू शकतो इतकी आपल्याला माहिती यातून मिळते तर मित्रांनो राज्यामध्ये चाळीस पॉईंट ब्याऐंशी लाख कृषीपंप असून कृषीपंपांना पुरवण्यात येणाऱ्या विजेकरता सबसिडी दिली जाते मित्रांनो शेतीसाठी कृषीसाठी विविध सबसिडी असतात मग ते खते घ्यायला म्हणा किंवा यंत्र खरेदी करायला म्हणा किंवा बियाणांसाठी म्हणा या आपल्याला सबसिडी मिळत असतात तर आपण यांत्रिकी आता यांत्रिकीकरण पाहिलं आता कृषी बाजार आणि विपणन पाहूया की कृषी बाजार कसा असतो आणि त्यामध्ये मार्केटिंग कशा प्रकारे केले जाते जे कृषीचं उत्पादन असतं त्याची विक्री कशा प्रकारे केली जाते तर मित्रांनो आपण पाहूया शेतकऱ्याने उत्पादन घेतल्यानंतर ते काय केलं जातं शेतामधून बाजारात विक्रीला पाठवलं जातं आणि कृषीमाल जर विक्रीला निघाला तर या क्रियेला काय म्हणतात कृषीद्वार क्रिया फार्म गेट ॲक्टिव्हिटी असे म्हटले जाते मित्रांनो या फार्म गेट ॲक्टिव्हिटीच्या आधी कृषीद्वार क्रियेच्या आधी ज्या क्रिया घडतात त्यांना कृषी आदाने म्हणतात आता त्यामध्ये कोणत्या क्रिया येणार तर शेतकऱ्याला शेतीसाठी बियाणे लागणार खते पाणी वीज यंत्रे वाहने यांसारख्या ज्या आदाने आहेत त्यांची गरज असते आणि या वस्तू शेतकऱ्याला उत्पादकांकडून किरकोळ किंवा रिटेलरकडून व्यापाऱ्यांकडून या सर्व आयातदारांकडून काय करतात घ्याव्या लागतात आणि या आदाने ज्या आहेत यांचा खर्च जेवढा जास्त तेवढा कृषी मालाला कृषी मालाचा भाव काय असतो जास्त असतो तर हे लक्षात घ्या म्हणजे कृषी आदानांवरती जितका जास्त खर्च झाला तितका कृषी मालाचा जा भाव जास्त असेल तसेच या कृषीद्वार क्रियेच्या नंतर ज्या क्रिया घडतात त्यांना काय म्हटले जाते कृषी प्रदाने असे म्हटले जाते तर या कृषी प्रदानामध्ये काय येणार तर उत्पादन घेतल्यानंतर शेतकरी त्याचा कृषी शेती बाहेर दुकान लावून ग्राहकाला विकतो किंवा गावातील एखाद्या किरकोळ रिटेलरला विकतो किंवा असं कोणी कोणाला ते विकू शकतो एखाद्या निर्यातदाराला विकू शकतो किंवा शासकीय मार्गाने विविध शासकीय किंवा सहकारी संस्थांना विकू शकतो आणि यातला जो ठोक व्यापारी असतो तो पुन्हा हा माल किरकोळ रिटेलरला देखील रिटेलरला देखील रिटेलर विकू शकतो आणि रिटेलर तो पुन्हा माल ग्राहकाला विकू शकतो अशा प्रकारे त्याचं आदानप्रदान होतं कशाचं मालाचं हे लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला इथे दोन कन्सेप्ट लक्षात घ्यायचे आहेत विक्रीयोग्य अधिशेष आणि विक्री अधिशेष विक्रीयोग्य अधिशेष म्हणजे मार्केटेबल सरप्लस तर बघा शेतकरी जो कृषी माल आहे तो विक्री करू शकतो स्वतः आणि तो त्या शेतकऱ्याचा काय असतो विक्रीयोग्य अधिशेष असतो तसेच विक्री अधिशेष काय असतो तर विक्री अधिशेष म्हणजे हे जे विक्रीयोग्य अधिशेष आहे जो शेतकरी माल विक्री करू शकतो त्यामधून प्रत्यक्ष किती मालाची विक्री झाली याला काय म्हटले जाते विक्री अधिशेष असे म्हटले जाते तर मित्रांनो ऑब्वियस आहे की विक्री योग्य विक्री अधिशेष काय असतो कमी असू शकतो नेहमीच असतो असा नाही परंतु कमी असू शकतो तर मित्रांनो कृषीमालाचे जे पणन आहे ते योग्य म्हणजेच विपणन मार्केटिंग योग्य मार्गाने व्हावे आणि सुलभ व्हावे यासाठी भारतामध्ये नियंत्रित बाजाराचा पर्याय निवडण्यात आलेला आहे आणि या नियंत्रित बाजारामुळे काय झालंय तर शेतकऱ्याला माल विकण्यासाठी एक विश्वासार्ह स्थान मिळालेलं आहे तसेच विक्रेता आणि खरेदीदार जे आहेत त्यांच्यातील किमतीची आणि उपलब्धतेची दरी कमी झालेली आहे शिवाय काही बाजारांमध्ये वित्तीय बँकिंग सेवा देखील शेतकऱ्यांना मिळू लागल्या आहेत तर नियंत्रित बाजाराचा पर्याय आपण निवडलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या तसेच मित्रांनो कंत्राटी शेती जी आहे तिचा देखील वापर विविध देशांमध्ये केला जातो राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्याचा वापर करत आहेत तर मित्रांनो आशियाई विकास बँक जी आहे त्यांच्या सहाय्याने राज्यामध्ये कृषी पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक कार्यक्रम हा देखील सुरू करण्यात आला आहे कोणाच्या तर आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने तर मित्रांनो आपण हे पाहिलं आता आपल्याला एक मंडळ पाहायचे आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ एम एस एम बी महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड तर हे देखील महत्त्वाचे मंडळ आहे मित्रांनो ह्या मंडळाची स्थापना आपण बघूया महाराष्ट्र कृषी उत्पादन विपणन कायदा एकोणीसशे त्रेसष्ट अन्वये तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली तर हे मंडळ तेव्हा स्थापन करण्यात आले कधी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशीला या कायद्यान्वये स्थापन करण्यात आले मित्रांनो या मंडळाचे मुख्यालय पुणे येथे आहे तर हे जे मंडळ आहे यांचे उद्दिष्ट काय आहे तर बाजार समित्या ज्या असतात त्यांच्या कार्यांमध्ये समन्वय घडून आणणे किंवा कृषी उत्पन्न बाजारांच्या विकासासाठी राज्य स्तरावरती नियोजन आखणे किंवा कृषी विपणन जे जा आहे ज्याचं मार्केटिंग होतं कृषीचं ते मार्केटिंग जे आहे ते विकास निधीचा त्याचा सांभाळ व नियोजन करणे तसेच बाजार समित्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी सर्व उद्दिष्टे या मंडळाचे आहेत मित्रांनो या मंडळाने मार्कनेट नावाचे बाजाराचे एक संगणकीय जाळे निर्माण केलेले आहे शिवाय या मंडळाने कृषी पणन मित्र नावाचे मासिक देखील काढले आहे हे मासिक चालू आहे यामध्ये विविध गोष्टींची माहिती मिळते शेतकऱ्यांना तसेच विक्रेत्यांना देखील तसेच नॉर्मल कॉ सामान्य माणसांना देखील याची माहिती मिळते तर मित्रांनो या मंडळातर्फे पुणे तळेगाव येथे फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र देखील चालवले जाते तर बघा या मंडळातर्फे काय काय आहे तर मार्कनेट कृषीपणन मित्र मासिक आणि जे फलोत्पादन पक्ष प्रशिक्षण केंद्र आहे ते तर यात गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतो की या गोष्टी कोणत्या मंडळामार्फत किंवा परिषदेमार्फत केल्या जातात चालू केल्या आहेत तर ते लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ एम एस एम बी तर मित्रांनो आपण या पाठाचा पहिला भाग पाहिला आपल्याला उर्वरित भागामध्ये पुढच्या गोष्टी पाहायच्या आहेत बऱ्याचशा कन्सेप्ट देखील पाहायच्या आहेत त्यामुळे पुढचे व्हिडिओ देखील नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद